नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थन मित्रांनो तुमच्या घरातही लहान मुलं असतील शिकणारी मुलं असतील आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की मुलं अभ्यास करत नाही आहे काय करावे कोणती सेवा करावी कोणता उपाय करावा मित्रांनो तुमच्या घरातली मुलं तुमची मुलं जर अभ्यास करत नसतील किंवा मग चिडचिड करत असतील तर तुम्हीही घरात करावा हा चमत्कारी उपाय हा चमत्कारी तोडगा स्वामी केंद्रात स्वामी मठात हा उपाय सांगितला जातो वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला जातो हा उपाय साक्षात सरस्वती मातेचा उपाय आहे ज्याने सरस्वती म्हणजे विद्याची देवी प्रसन्न होते आणि मुलं अभ्यास करायला लागतात त्यांची चिडचिड कमी होते अभ्यासात त्यांचे लक्ष लागू लागते आणि मग त्यांचा निकालसुद्धा चांगला येतो तुम्ही हा हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची आवश्यकता लागेल ती गोष्ट ती वस्तू म्हणजे मोरपीस तुम्हाला मोरपीस आणावे लागतील सध्या तर मोरपीस ऑनलाईनसुद्धा मिळतात किंवा मोरपिसाची फ्रेमसुद्धा मिळते तुम्हाला मोरपीस सुट्टे मिळाले म्हणजे एक एक मिळाले तरी चालतील तुम्हाला फक्त पाच मोरपीस लागणार आहेत तुम्ही पाच मोरपीस आणायचे आहेत आणि जर सुट्टी मोरपीस तुम्हाला मिळाली नाहीत तर तुम्ही ऑनलाईन मोरपिसांची फ्रेमसुद्धा घेऊ शकतात म्हणजे एक फ्रेम असते फोटो फ्रेम त्यामध्ये ओरिजिनल मोरपीस त्यांनी लावलेले असतात ती फ्रेमसुद्धा मिळते किंवा तुम्ही मोरपीससुद्धा सुट्टी ऑनलाईन घेऊ शकतात नाहीतर तुमच्या जिथे राहता तुम्ही तिथे मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे तर तुम्हाला पाच मोरपीस आणायची आहे आणि मोरपीस अशा जागेवर लावायची आहे जिथे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी अभ्यास करते जिथे ते झोपतात किंवा अभ्यासाला बसतात किंवा ज्यांच्या रूम असेल तिथे तिथे तुम्ही ते मोरपीस लावू शकतात आणि त्यांना अभ्यासाला त्याच जागेवर बसवायचं जिथे मोरपीस तुम्ही लावले आहेत किंवा त्यांच्या रूम असेल स्पेशल तर त्या रूममध्ये तुम्ही लावू शकतात पण मोरपीस लावल्याने नक्कीच अशी ऊर्जा त्या मुलांच्या अंगात येते की ते अभ्यास करू लागतात सकारात्मकता सरस्वती मातेचा आशीर्वाद त्यांच्यावर होऊ लागतो ते चिडचिड करायला बंद करतात मस्तीखोरपणा त्यांचा कमी होतो तुम्ही नक्की पाच मोरपीस मुलांच्या रूममध्ये किंवा ते जिथे अभ्यास करत असतील जिथे उठत बसत असतील झोपत असतील तिथे नक्की लावा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद